खर तर गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मीडियाद्वारे मी नेहमी सांगत आलो होतो की जरांगे नावाचा माणूस ना निवडणूक लढेल ना निवडणुकीला सामोरं जाईल. बारामतीवरून स्क्रिप्ट जसं असेल तेवढ्याच त्या स्क्रिप्टवरती हा जरांगे पाटील नावाचा माणूस काम करेल हे मी नेहमी माझी भूमिका मांडत आलो. कारण निवडणुका लढण्यासाठी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो. एका जातीची भाषा बोलून कुणाला तरी संपवतो. अहो हेच जरांगे पाटील म्हणत होते की 130 आमदारांचा मी सुपडा साफ करणार आहे, बिमोड करणार आहे. कुठे गेली ही भाषा? त्यामुळे जत्रा भरवणं सोपं असतं पण निवडणुकीला सामोरं जाणं खरं खरं तर जरांगे पाटलांनी पळ काढायला नाही पाहिजे. रणांगणामध्ये आमने सामने लढायला पाहिजे होतं. ज्या छत्रपती शिवरायांचा प्रतिमेसमोर बसून जे जरांगे पाटील नेहमी ओबीसी बांधवांना ओबीसी नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राहिले, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांच्या सांगण्यावरनं त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला, ठराविक उमेदवारांचा प्रचार केला आणि ओबीसीच्या लोकांना असं पाडा असं पाडा की यांच्या सात पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत ही जी भूमिका घेतली होती ती भूमिका खर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायद्याची होती. आता या महाराष्ट्रातला ओबीसी एकवटलाय आणि जरांगे जर निवडणुकीला उभा राहिला तर आपली धुदान होईल या भीतीपोटी बारामतीवरून त्यांना काहीतरी आदेश गेला असावा आणि जरांगे नावाच्या माणसानं रणांगणामधनं पळ काढलेला आहे. जरांगे असं म्हणत आहे की एका जातीवरती निवडणूक लढवणं शक्य नाही, कुणाला पाडणं किंवा काय नाही हा आमचा गरीम कावा आहे. गनिमी काव्याशिवाय पर्यायच नाही ना जरांगेंना. अरे वाघाचं काळीच लागतंय रणांगणात लढायला. जरांगे गनिमी कावा गेलं ना तो काळ, तो गनिमी काव्याचा अपमान कशाला करतो तू? 60% मतदारांची संख्या आमची आहे, आम्हाला नाही तर कुणालाच नाही बोलणारा माणूस. मंडल आयोग चॅलेंज करण्याची भाषा बोलणारा माणूस, ओबीसींच्या घराघरावरती हल्ले जाळपोळ करणारा माणूस आणि 2 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे दिवसाला भूमिका बदलणारा माणूस. जरांगे पाटलाने आत्ताच पळ नाही काढला निवडणुकीतून. मुंबईला मोर्चा घेऊन गेले, मुंबईच्या वेशीवरनं माघारी का आले? एक महिला उपोषणाला बसली आणि तिला क्रेडिट मिळतं की काय म्हणून याच जरांगेंनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण मध्यात किती वेळा सोडली या माणसानी. त्यामुळे जरांगे नावाच्या माणसाला संविधानाचा अभ्यास नाही, लोकशाहीचा अभ्यास नाही, इथल्या निवडणुकांचा अभ्यास नाही. जत्रा भरवण्याएवढ्या निवडणुका सोप्या असतात का? आणि जरांगे पाटील तुम्हाला ज्या ज्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की इथल्या आमदारकीचा मार्ग ज्या ज्या लोकांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जायचंय तुमचा पैसा तुमचे कारखाने आता काम करणार नाहीत. आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या पाड्यावरून बलुतेदारांच्या अलुतेदारांच्या मोहल्ल्यामधून गल्ल्यामधून मुस्लिम समाजातल्या 60% ओबीसींच्या मतदानावरती तुम्ही आमदार बनणार आहात. ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना लेखी पाठिंबा दिला, पैसे पुरवले, गाड्या पुरवल्या, ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माणसाला रात्री अपरात्री भेटी घेतल्या त्या त्या माणसांचा करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं, मुस्लिम समाजामधली माणसं आणि एससी एसटी प्रवर्गातली माणसं निश्चित केल्या वाचून राहणार नाही.